सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भाजपला दिलासा देणारा सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द. बारा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय हा सरकारचा निर्णय नाही तर विधिमंडळाचा निर्णय होता. नवाब मलिक यांची प्रतिक्रिया. आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय, आता वाईन भेटणार सुपर मार्केट्स मध्ये. भाजपचा मात्र निर्णयाला विरोध. अच्छा, ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा आणि भाजपला दिलासा देणारा निर्णय दिला असून भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, ज्यामुळे ठाकरे सरकारला मात्र मोठा दणका बसला आहे. महाविकास आघाडीने एक वर्षासाठी या आमदारांचं निलंबन रद्द केलं होतं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोनदा सुनावणीही झाली होती. आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. विधानसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, कीर्तिकुमार बागडिया आदी भाजप आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होतं. हे निलंबन विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जुलै महिन्यात करण्यात आलं होतं. या कारवाईला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. दोन वेळा या प्रकरणावर कोर्टात सुनावणी झाली होती. त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज अखेर निर्णय आला असून सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. 28 जानेवारी रोजी भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला असून या निकालाची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावर विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच 12 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय हा सरकारचा निर्णय नाही, हा विधिमंडळाचा निर्णय होता. विधिमंडळाचे अधिकार व न्यायालयाचा आदेश याबाबत जो काही अभ्यास करायचा असेल तो विधिमंडळ सचिवालय करेल आणि अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 12 आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल आज आलेला आहे. निश्चित रूपाने त्या निकालाच्या प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर विधिमंडळ सचिवालय अभ्यास करेल आणि शेवटी अंतिम निर्णय अध्यक्ष महोदय घेतील. हा सरकारचा निर्णय नाही, विधिमंडळाचा निर्णय आहे. विधिमंडळाचे अधिकार आणि न्यायालयाचे आदेश याबाबतीत निश्चित रूपाने जे काय अभ्यास करायचे असतील ते विधिमंडळ सचिवालय करेल आणि त्याच्यावर अंतिम निर्णय हे अध्यक्ष महोदय घेणार आहे. राज्यात ठाकरे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केट सह 1000 चौरस फुटांच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून भाजपमध्ये या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात भरपूर वायनरीज असून शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वायनरी चालते. या निर्णयामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच त्यांनी सांगितले की राज्य सरकारला नवीन वाईन धोरण लागू करायचे आहे. सध्या महाराष्ट्रात वर्षभरात सुमारे 70 लाख लिटर वाईन वापरली जाते. नवीन वाईन धोरण लागू झाल्यावर हे प्रमाण 1000 लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला भाजपचा विरोध असल्याच्या प्रश्नावर मलिक म्हणाले, गोवा आणि हिमाचलमध्ये भाजप सरकारने असेच धोरण राबवले आहे. भाजपशासित अनेक राज्यांमध्ये वाईन विक्री धोरण लागू करण्यात आले आहे, पण इथे महाराष्ट्रातच भाजपचा निषेध होत आहे. बरेच वाईनरी असताना हे वाईन जे सुपर मार्केट आहे तिकडे 100 फुटाचा एकंदरीत म्हणजे छोटे शॉप्स विदिन सुपर मार्केट असे निर्माण करून त्यांना परवानगी देण्याबाबतीत मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या अंतर्गत हे जे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरीज चालते त्यांच्या प्रोडक्टला चालना देण्यासाठी ते आज नवीन पॉलिसी ठरवण्यात आलेली आहे. 1000 फुटापेक्षा कमी कुठल्याही दुकानाला हे परवानगी मिळणार नाही. जे सुपर मार्केट आहे
तिकडे एक त्यांना इन्स्टॉल म्हणजे एक शोकेस तयार करून त्याच्या माध्यमातून विक्रीची परवानगी देण्याचे बाबतीत निर्णय झाले. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय अत्यंत दुर्दैव असून हे ठाकरे सरकार दारुड्यांची काळजी घेत आहे, त्यांना खतपाणी पुरवत आहे, शेतकऱ्यांच्या भाल्याच्या नावाखाली हे सरकार पुढच्या पिढीचा विचार नाही करत आहे, असे मत मांडत आमदार प्रवीण दरेकर यांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे हे सरकार दारुड्यांची काळजी घेत आहे. उद्याची पिढी बर्बाद कशी होईल याची या सरकारला पर्वा त्या ठिकाणी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर मुंबईत वाईन त्या ठिकाणी छोट्या दुकानात त्या ठिकाणी सुपर मार्केटमध्ये विकणं म्हणजे हा एक प्रकारचा व्यभिचार महाराष्ट्रातील जनतेसोबत हे सरकार करताना या ठिकाणी दिसतंय. मला वाटतं बेवड्यांना समर्पित अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने या ठिकाणी घेतलाय. ना मंदिरांची काळजी, ना शिक्षणाच्या सारख्या पवित्र मंदिरांची काळजी, तिथल्या लोकांची काळजी, परंतु या ठिकाणी दारू विक्रेत्यांची आणि दारू पिऊन कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे सरकार इनडायरेक्टली प्रोत्साहन देत आहे असा माझा या ठिकाणी आरोप आहे. आणि म्हणून हे भरकटलेले सरकार आणि भरकटलेला निर्णय घेताना दिसतंय. 27 जानेवारी रोजी काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने एकच चर्चा रंगली आहे. मात्र या मागचं कारण म्हणजे मालेगाव मधील विकास प्रकल्पांसाठी निधी मिळत नसल्याने नगरसेवकांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार, एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. धर्मगुरू अभिजित सरग उर्फ कालीचरण महाराज यांची ठाणे न्यायालयाने गुरुवारी 15,000 रुपयांच्या जामिनावर सुटका केली. कालीचरण यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की त्यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास वर्धा येथे सुरू असून त्यांना पुणे न्यायालयातून आधीच जामीन मिळाला आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 29 डिसेंबर रोजी महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिक्षण विभागाला पत्र पाठवले असून पत्रात असं लिहिलं आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा आणि तसं झाले नाही तर येणाऱ्या 10वी व 12वीची परीक्षेसाठी आम्ही आपल्या शाळा न देता या परीक्षेचा बहिष्कार करू. शासनाला गेल्या 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करतो आहे शासनाचा की आमचं जे नॉन सॅलरी ग्रँट्स किंवा वेतनेतर अनुदान साधारणतः 2013 पासून जे थकलेलं आहे ते आम्हाला द्या. त्याकरता आम्ही हायकोर्टातही अप्लिकेशन पिटिशन केली होती. हायकोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला आणि ताबडतोब 2017 जानेवारीपर्यंत ते द्या म्हणून आम्हाला त्यांनी
हायकोर्टाने गव्हर्नमेंटला आदेश दिलेले होते, पण त्यानंतरही गव्हर्नमेंटनी दिली नाही। त्यावेळेला तावडेंनी लेखी आश्वासन दिलेलं होतं, त्या मिनिटचे मिटिंगचे मिनिट्स आमच्याजवळ आहेत, पण त्यानंतरही प्रशासनाने याबद्दल कोणतीही भूमिका घेतलेली नाही। आता अवमान याचिका चालू आहे, त्या अवमान याचिकेमध्येही शासनाने आपले हात मागेच घेतलेले आहे। एक फक्त उच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याकरता एक जी आर काढला की 266 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केलेली आहे आणि त्याच्यातले फक्त 60 कोटी रुपये वितरित करायचे। महाराष्ट्रामध्ये 1,00,000 शाळा आहेत अनुदानित, 60 कोटी रुपये कोणाला पुरणार आणि त्याच्यातनं आम्हाला काय मिळणार हा प्रश्न आहे। त्याच्यानंतर आमच्या इथची शिक्षक भरती ही साधारणतः 2017 बंद आहे। अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न जे निर्माण झालेले आहे त्याच्यावरही शासन कोणताही तोडगा काढायला तयार नाही आहे। सगळं प्रशासन ठप्प होऊन बसलेलं आहे। वारंवार विनंत्या केल्या, शरद पवारांनी आमची मीटिंग घेतली, शरद पवारांनी माननीय शिक्षणमंत्र्यांना सांगितलं, त्याच्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं होतं की अर्थमंत्री तुमच्याबरोबर बसतील, पण अर्थमंत्र्यांनी अजूनपर्यंत आम्हाला वेळ दिलेला नाही। त्यामुळे आमचं जे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन जळगावला झालं त्या ठिकाणी आम्ही गव्हर्नमेंटला निर्वाणीचा इशारा दिलेला होता की आमच्या जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही येणाऱ्या शालांत परीक्षेच्या परीक्षेंवर बहिष्कार घालू, आणि त्या पद्धतीचं पत्र आम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटला पाठवलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या शाळेच्या इमारती, आमचा स्टाफ किंवा आमच्या ज्या बाकीच्या भौतिक सुविधा आहेत या आम्ही बोर्डाच्या परीक्षेकरता उपलब्ध करून देणार नाही, हे कन्फर्म आहे। याआधी आम्ही 2013 आधी एकदा असं आंदोलन केलेलं होतं, त्यावेळा दर्डा मिनिस्टर होते, मग दर्डांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आम्हाला ते आंदोलन मागे घ्यावं लागलं। पण यावेळेला जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर निश्चितरित्या आम्ही बोर्डाच्या परीक्षा होऊ देणार नाही। सध्या संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका असून विदर्भात सुद्धा पारा चांगलाच घसरला आहे। भारतीय हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे शुक्रवारी विदर्भातून गोंदिया सर्वात जास्त थंडा होता, जिथे किमान तापमान 8.2 अंश नोंदवण्यात आले, तर महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहर 8.4 अंश सोबत गारठले होते, त्यामुळे नागपूरकरांना हुडहुडी भरली आहे। तसेच विदर्भातील वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, ब्रह्मपुरी, गडचिरोली, अकोला, चंद्रपूर, अमरावती, वाशिम सुद्धा गारठल्याचे नोंदवण्यात आले आहे। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।